सिक्रेट म्हणजे प्रभास साठी आणलंय हॅपी दिवाळीचं कार्ड. काय उर्मी, तू त्याला दिवाळीच्या दिवशी भेटून आलीस असं म्हणालीस, तू त्याला फोन सुद्धा केलास, हे काय? आणि दिवाळी संपली आता. माझी सुरू झाली आहे ना. पण हे कार्ड मी त्याला कुरिअर करू का? घरी जाऊन देऊ त्याचा. उर्मी ऐक ना, मी तुला परत एकदा सांगते, त्या प्रभासांना गैरसमज झालाय की तू विणास, आणि तू जर त्याचा गैरसमज दूर नाही केलास ना, तर मग ताई तू मला फक्त लेक्चर देऊन घाबरवायचं ठरवलंयस का? हेल्प वगैरे करायची असते, तू मला ना नवीन नवीन आयडियाज दिल्या पाहिजे, साथ दिली पाहिजे माझी. प्रभास देणार ना माझी तशी आयुष्यभर. चुकीचं बोलले का? पाहिजे आता आपली बायको आपल्याला कायमची पाहिजे. आता डायरेक्ट लग्न, बाकी काहीच नाही. सगळ्यात पहिल्या मुहूर्तावर कार्तिकी एकादशीलाच बार उडवायचं. आपलं आणि बायकोचं लगीन फिक्स. ऐक, आमंत्रणाचे बॅनर पुन्हा लाव गावात. काही झालं तरी तुळशी विवाह आणि आपलं लगीन एकाच टायमिंगला झालं पाहिजे. तुला असं वाटू राहिलं ना, आपण हे सगळं कसं काय जमवणार सांगतो. गावातली सगळी लोक तुळशी विवाहाच्या गडबडीत असणार. आपण फिल्डिंग लावणार, विनाला उचलणार आणि मग खरोखरच लगीन करून टाकणार. कसा वाटला कार्यक्रम? आवडलाय? हळू हळू फोन केला. पाणी घे, पाणी घे मामा, पाणी घे. हे घे, हे घे, हे घे पाणी. वर बघ, वर बघ. एवढा कसा काय ढसका लागला तुला? अहो बाबा, ते काहीतरी बोलायला गेले ना म्हणून. काही गरज होती का आत्ताच यांना सगळं सांगायची? एवढं महत्वाचं होतं का ते? वीणा, तुझ्या मामियात्याला म्हणव, आता मोठी झाली आहे मी, मला समजतं काय महत्वाचं आहे काय नाही. बघितलंस वीणा, मी जरा काही बोलायला गेले ना की दादाने मला डाफरलंच पाहिजे. मी काय ग काळजीपोटी बोलायला. वीणा, फोनचं काय सांगत होतीस तू? काही नाही बाबा, ते एवढंच की मामाने जो फोन करायला सांगितला होता ना सदावर त्यांच्या घरी, तो फोन केलाय मी. त्या बाई काय म्हणाल्या? अरे मामा, बाई नव्हती, कोणीतरी पुरुष बोलत होता फोनवर. कोणी असो, तू रितसर आमंत्रण दिलंस ना. हो. हा मग ठीक आहे, म्हणजे आता सगळी मान्यवर मंडळी उत्सवाला येणार. चल जेवा. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज दिवाळीच्या दिवशी मी एक खूप महत्वाची अनाउन्समेंट करणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रभास बिझनेसचा चार्ज घेणार. थँक यू दादू, सो हॅपी फॉर यू. फायनली तू ऑफिस जॉईन करतोयस. आजोबा, यशस्वी भव. अरे उशिरा का होईना, पण योग्य तो निर्णय तू घेतलास. हीच अनाउन्समेंट करायची होती मला.
खूप आतुरतेने वाट बघते मी या दिवसाची. ऑल द बेस्ट. चल ना फोन प्रभास, गुड नाईट म्हणायचंय ना मला तुला. उचल. का उचलत नाहीये हा फोन? मी बोलतो. आपल्याला ताबडतोब भेटायला हवं. आतापर्यंत पैसे बुडवणारे लोकच होते माझ्या ऑफिसमध्ये. स्वतःमध्ये कुठलीही धमक नसताना आडनावाच्या जोरावर पगार मिळवणारे लोक. बट आय एम ग्लॅड, मला खरंच खूप आनंद झाला आणि मला गॅरंटी आहे तू उत्तम प्रकारे बिझनेस हँडल करशील. अगदी माझ्यापेक्षाही उत्तम, कारण हुशारच आहेस तू. शार्प आहेस, तुला डील्स करता येतात. इतर लोकांसारखं नाही रे तुझं, पण मी खरंच खूप खुश आहे. माझी इच्छा पूर्ण केली असतो आज. आता तर मी दादा समोर जाणार आहे, त्याला सांगणार आहे की मी आज माझं कर्तव्य पूर्ण केलं, तुझ्या हातात बिझनेस सोपवून. चला. काय चाललंय, तुझं लक्ष आहे की नाही माझ्याकडे? आणि ताई, मला नाही जमत तुझ्यासारखं चौकटीत राहायला. उर्मी, उर्मी, अगं तुला जी चौकट वाटते ना ते संस्कार आहेत आपले, आणि आपल्या संस्कारात खोटं बोलणं येत नाही. हे बघ, मी मान्य करते तुझ्यासोबत येऊन मी सुद्धा चुकले, पण ती चूक मला परत करायची नाही हा उर्मी. ताई, तुला वाटत असेल ती चूक, मला नाही वाटत. आणि हे बघ, ह्या सगळ्यात ना मला काही प्रॉब्लेम वाटत नाहीये. ताई अगं, मी चांगल्यासाठी खोटं बोलतेय. आणि तसं नाही केलं ना तर तूच विचार कर ना, प्रभास सारखा मुलगा माझ्या आयुष्यात येऊ शकेल का? उर्मी, पण त्यासाठी असं खोटं बोलायचं. हे बघ ताई, मी तुझ्यासारखी आदर्श मुलगी वगैरे नाहीये. किती गोड गळा आहे आमच्या वीणाचा, किती सुरेख आवाज आहे. या एकाच कौतुकावर मी अख्खं आयुष्य नाही काढू शकत, पण ह्याच आवाजामुळे तू आयुष्यभराचं नातं तयार करणारस ना. अगं ताई, तेच तुला कळत कसं नाहीये. हे बघ, तो आत्ता ज्या आवाजाच्या प्रेमात आहे ना, तो असेल तुझा, पण सहवासाने मी त्याला माझ्या प्रेमात पाडेन ना. मी अगं तू मग नाही फरक पडत की मला गाता येतं नाही येत. हे बघ, मला माझ्या आयुष्यात सुख दिसतंय आणि त्यासाठी मी काहीही करेन. मी तुला लेक्चर नको प्लीज. उर्मीला कळतच नाहीये मी तिच्या विरोधात नाही, तिच्या भल्यासाठी बोलते. नाही नाही, मला हेही समजत नाही तिला कसं समजावायचं. वीणा, तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे? तुझी मामे बहीण का, तिला काय वाटतंय ते? बहीण. आणि मला सांग, तू जे काही करतेस ते तिच्याच चांगल्यासाठी करतेस ना? हो. मग आता जास्त विचार करत बसू नको, तू त्याला कॉल कर आणि सरळ सगळं खरं काय ते सांगून टाक. हे बघ वीणा, हे सगळं सांगून सुद्धा त्याला काहीच प्रॉब्लेम नसेल तर उर्मीच्याच मनासारखं होईल की, नाहीतर पुढे जे वाईट घडणार होत ते टळ. म्हणजे होणार चांगलंच आहे ना. मीना, तू बिनधास्त कॉल कर त्याला. अगं हो, पण
माझ्याकडे नाहीये त्याचा नंबर. आणि ह्या उर्मीकडे मागितला तर ती देणार आहे. अगं मग आत रूम मध्ये जा आणि तिच्या फोन मधून घे की त्याचा नंबर. तू वेडी आहेस का? असं कसं तिच्या मोबाईलला हात लावायचा आपण? ठीक आहे मग जाऊ दे ना, तिला काय करायचं ते करू दे की. शिका तू लगेच असं दुसरं टोका गाठतेस. आणि मी इथे टेन्शन मध्ये, तू प्लीज जरा शांतपणे बोल ना माझ्याशी. बरं बरं ठीक आहे, आता मी सांगते तसं कर, आत रूम मध्ये जा. शिखा ग ते बघ मला असं नाही तिला फसवायचं. वीणा मी सांगते ते ऐक, तुला जर उर्मीचं चांगलं व्हायला हवं असेल ना तर आता ऐक माझं. आत रूम मध्ये जा आणि उर्मीचा फोन घे. ठीक आहे थांब जरा, होल्ड कर. पासवर्ड आहे लॉक टाईप फोन. मी सांगते तुला उर्मीचा पासवर्ड. आज काहीच बोलणं नाही झालं. एकदा फोन करून न्यू इयरच्या कॉन्सर्ट बद्दल बोलून घेऊ का? आत्ताच करू का फोन? कशाला उद्याची वाट बघायची? प्रभास अंकल, तू इथे काय करतोयस? मानसिक बळ. तुला आत्ताशी सगळं काही बोलता यावं यासाठी तुझ्या मनाला समजलं. थँक्यू सो मच. पण मी ऑलरेडी आत्ताशी बोलून आलोय. उत्तम, तू बोललास आत्ताशी सगळं? तिला खरं सांगितलंस? नाही ना यार अंकल, यार हिंमतच होत नाही माझी. अंकल यार तिच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत ना आणि त्यामागची जी कारण आहेत ना ते ऐकून मी सांगूच शकलो नाही तिला काही. प्रभास तुला जमणार नसेल तर मी जाऊन बोलू का? नाही नाही अंकल राहू दे, ती आणखीन हर्ट होईल उगाच. मी बोलेन तिच्याशी. ठीक आहे, आता आलोच आहे तर तुझ्या आवडीचा एक चहा होऊन जाऊ दे कॅन्टीन मधला. चल चहा पिऊ. अंकल मला चहा नाही कॉफी आवडते आणि माहिती आहे तुला ते, आणि मी कॉफी ऑलरेडी पिऊन आलोय. तेच ते रे, चहा म्हणजेच कॉफी. चल चहा पिऊ मस्त दोघे. चल. अरे अंकल नको ना, परत कुठे ते आठ जा. अरे अंकल आणतो. अंकल वा अप्रतिम सुरेख. काही मला गेलं पाहिजे, वीणा वाट बघत असेल. काय प्रभास, आम्ही सगळे अगेन्स्ट असताना तू एकटाच का पॉवर आहेस तिच्या? मी ऑलरेडी सांगून झालंय कॅश, मला त्या आवाजाचा बाज ना आपल्या न्यू इयर कॉन्सर्ट साठी परफेक्ट वाटतो आणि म्हणूनच मला ती आपल्या आपल्या शो मध्ये हवी आहे. या गॉट इट. मग त्यानंतर पुढे काय? त्याच्या पुढे काय मला नाही माहिती.
मी अजून प्लॅन नाही केलंय. ऍज युज्युअल हा अजून काही बोलू मी. अजय 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 प्लीज यार, आपण यावर नंतर कधीतरी डिस्कस करूया. नंतर कधी प्रभास? नंतर कधी? ती मुलगी आपल्या बँड मध्ये इन झाल्यानंतर? माहित नाही. गाईज प्लीज प्लीज बिलीव मी, आपण आपल्या न्यू इयर कॉन्सर्ट वर फोकस करूया ना. आता काय प्रॉब्लेम आहे? मम्मी सॉलिड आहेस तू, तुझ्यासारखी ग्रेट ना कुणीच नाही. वीणा ताईचा ड्रेस एकदम परफेक्ट फिटिंगचा करून दिलायस मला, अगदी माझ्यासाठी शिवलाय असा. मम्मी थँक्यू. अगं उर्मे, आता तरी सांगशील हा सगळा काय प्रकार आहे? सांगते. मी ना माझ्या राजकुमाराला भेटायला चालले आणि आज ना मला असे सिम्पल असे साधे कपडे घालायचे. वीणा काही कसं घालते हे असे. अगं पण का? अगं मम्मा ते असत ना बायको मटेरियल, तशी दिसली पाहिजे ना मी त्याला. म्हणजे मला बघायचंय की अशा साध्या कपड्यात सुद्धा मी त्याला तेवढीच आवडते का. मम्मा कशी दिसते? खूप गोड दिस. या साध्या कपड्यात ना तू त्या राजकुमाराला अगदी शोभून दिसशील. जा पटकन जा. अगं तू उर्मीला चुकीच्या गोष्टींसाठी का प्रोत्साहन देतेस? मी तर तुला म्हणणार होते तिला नको जाऊ देऊस. हे बघ उर्मी ना सगळ्या गोष्टी मला सांगून करते. खर तर एक बहीण म्हणून तू तिची मदत करायला हवीस. एखाद्याला आधार नाही मिळाला ना की किती वाईट वाटत हे तुला नाही समज. मामी आत्ते अगं पुढे जाऊन हे प्रकरण चिघळू नये म्हणून मला प्रभासला सगळं खरं सांगायलाच पाहिजे. बोल. हॅलो उर्मी, कुठेस तू? अगं सोमेश्वर मंदिराजवळच्या चौकातल्या चिंचेच्या झाडाखाली. ए तुला काय करायचंय? तू असं सतत सतत फोन नको करूस हा मला. आम्हाला डिस्टर्ब नाही करायचं तू. ओके बाय. दादा सोमेश्वर मंदिर पटकन. हॅलो वीणा. हॅलो प्रभास. अगं मी ठरलेल्या स्पॉट वर पोहोचलोय, तू कुठे आहेस? प्रभास ऐक ना, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं. हॅलो हॅलो तू ऐकतोयस ना? वीणा मी ऐकतोय, मला सांग ना तू कुठे आहेस? मी पोहोचलोय अगं इथे. प्रभास आधी माझं बोलणं ऐकून घे. हे बघ तू जिला जिला वीणा म्हणून भेटतोस ना ती वीणा नाही उर्मी आहे, आणि मी तिची मामे बहीण वीणा बोलते. हे बघ उर्मी तुझ्याशी खोटं बोलली पण तिचा खूप जीव आहे तुझ्यावर, तिला तू खूप आवडतो.
तू प्लीज तिच्यावर रागवू नकोस. आणि आणि हो सॉरी माझ्याकडून, कारण मी खूपदा तुला सांगायचा प्रयत्न केला पण नाही सांगू शकले. बघ ऐक ना, तू तू ह्या सगळ्याचा परिणाम ना तुझ्या आणि उर्मीच्या नात्यावर होऊ दे म्हणून प्लीज. हॅलो 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 विणा. हॅलो प्रभास, ऐकतोयस ना तू? विणा विणा ऐक ना अगं, तुझ्या मागे ना खूप आवाज येतो आहे, खूप नॉईज आहे, मला काही ऐकू येत नाहीये. हा ऐक, तू तू इथे ये ना, आपण भेटून बोलूया ना. हा ठीक आहे. अहो तुम्हाला माहितीये का, त्या राणेंची मिताली आहे ना, तिचं म्हणे त्यांच्या ड्रायव्हर बरोबर प्रकरण चालू आहे. अहो काही काय सांगताय? मी माझ्या डोळ्याने बघितलंय, परवा फिरत होते ते दोघे मार्केटमध्ये. कठीण आहे हो हल्लीच्या मुली म्हणजे ना. आता बघा ड्रायव्हर बरोबर. वीणा आहे का घरी? वीणा हा म्हणजे वीणा अभ्यंकर इथेच राहते ना? वीणा घरात नाही आहे. हो का, कुठे गेली आहे काही सांगितलं का तिने? नाही, कारण आज ती आणि मी. वीणा आणि तुम्ही काय? अह बोला ना. हा म्हणजे ऍक्च्युली आज ती आणि मी भेटणार होतात का? वा वा. तुम्हाला वीणा कुठे आहे माहितीये का? नाही म्हणजे मी तिला कॉल केला होता, इनफॅक्ट तिने उचलला सुद्धा, पण ती काही बोललीच नाही, म्हणून मला जरा काळजी वाटली. मला सांगा हे सगळं कधीपासून सुरू आहे हो? हे सगळं म्हणजे? हेच विणाला फोन करणं, तिला भेटणं. अच्छा. अहो हे सगळं फारच योगायोगाने घडलं, म्हणजे काही न ठरवता. ऍक्च्युली ना अचानक, अगदी अचानक तिचा आवाज माझ्या कानावर पडला आणि मला तो फारच आवडला. मी तिला पर्सनली जाऊन सांगितलं, त्यानंतर मग आमचं भेटणं सुरू झालं. रोज भेटता तुम्ही? नाही रोज असं नाही, हा पण म्हणजे 2-3 वेळा भेटलो असतो. कुठे भेटता? जागा ठरलेली नाहीये, पण एकदा आम्ही देवळात भेटलो होतो, एकदा मी तिला रिक्वेस्ट केली होती म्हणून वीणाने तिचं गाणं ऐकवण्यासाठी मला पार्क मध्ये बोलावलं होतं. म्हणजे ही कार्टी देवळात न जाता हे सगळं करते की काय? हा प्रश्न तू मला नाही स्वतःला विचारायला हवास. तू काय करतेस याचं थोडं तरी भान आहे का तुला? लहान बहीण म्हणून सगळे हट्ट पुरवले, तुझ्या मनासारखं वागले, तुला सांभाळून घेतलं आणि तू माझा गैरफायदा घेतेस आता. उर्मी तुझ्या ह्या अशा वागण्याचा ना आज त्रास होतोय मला. आणि देव ना करो तुला तुला काही बरं वाईट झालं ना तर माझं मी बघून घेईन. हो तू एवढी समर्थ आहेस असं वाटतं तुला? उर्मी तू बालिशपणा करतेस, वेडेपणा करतेय सगळं. आणि आजपर्यंत सगळा वेडेपणा सहन केला आहे मी, आता नाही, बस झालं. तुझी मोठी बहीण म्हणून माझीही काहीतरी कर्तव्य आहेत आणि ती अंमलात आणायची वेळ आली आता. खूप झालं प्रभास प्रभास प्रभास, त्या मुलाला इथून पुढे भेटायचं नाहीयेस तू. मी भेटणार. भेटायचं तुला? हो भेट, पण त्याला सगळं खरं खरं सांगायचं आणि त्याला जर सगळं मान्य असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. चालेल, मी भेटणारच आहे प्रभासला आणि नाही सांगणार त्याला खरं काय ते. वेळ आली की सांगेन सगळं. नाही ऐकायचं ना तुला? ठीक आहे, मग मी जे सांगते ना ते ऐक. शपथ घे, इथून पुढे त्या मुलाला कधीच भेटणार नाहीस. घे शपथ. मी शपथ घेते, मी ह्या पुढे प्रभासला रोज भेट रोज. उर्मी काय करतेस तू? शपथ घ्यायला लावलीस ना? ही घेतली. अगं पण मी ह्या पुढे मला शपथ घ्यायला लावली किंवा ही अशी
जबरदस्ती केलीस ना तर मी काय करू शकते याचा स्वप्नात सुद्धा विचार नाही करू शकत तू ताई. लक्षात ठेव. प्रत्येक बिझनेसमॅनला वेळेची किंमत असते आणि ती मलाही आहे. माझ्या आणि तन्वीच्या लग्नाचा विषय काढून मी तुमचा आणि माझा वेळ वाया घालवतोय. पण जाण्याच्या आधी एक गोष्ट नक्की सांगेन सर. एक बिझनेसमॅन म्हणून तुम्ही कितीही मोठे असाल आहात पण एक बाप म्हणून तुम्ही काय आहात हे फक्त तुमची मुलगीच तुम्हाला सांगू शकते. आणि आता तरी मला तिच्या डोळ्यात तुमच्याबद्दल फक्त अनादर दिसतोय. मीर थांब. अरे काका ऍक्च्युली अत्तूचा कॉल आला होता. काय? ती म्हणाली की उद्या काहीतरी लँड डील आहे तर ती बाहेर जाणार आहे आणि तिचं म्हणणं की मी पण तिथे जावं. जा की काय काम असतं तुला म्हणजे तू कामासाठी तिच्याबरोबर बाहेर गेलास तर बरं वाटेल ना तिथे. नाही पण प्रॉब्लेम असा आहे की माझी ऑलरेडी एक कमिटमेंट आहे उद्या. हो का? ते कर ना कम्प्लीट. काय प्रॉब्लेम आहे? अत्तू तुला वाईट वाटेल ना. वाटत कस उद्याची मीटिंग फार महत्वाची नाही आहे आणि तुझी आत्तू बरोबर कमिटमेंट काय तू नवीन वर्षात ऑफिस जॉईन करणार आहेस त्यामुळे तू तुझी आत्ताची कमिटमेंट कम्प्लीट करू शकतोस आणि तुझा काही निरोप असेल ना तो मी देतो ना शैलजाला. तू जा प्रभास मी आहे ना. अरे मी बोलतो तुझ्या आत्तूशी. नक्की काय माझ्यावर विश्वास नाहीये का तुझा? गाडी गाडी नाहीये त्याची नसेल आला असतो. प्रभासची काळजी वाटते शैलेशा मला. म्हणजे तो म्हणलाय खरं की नवीन वर्षापासून मी ऑफिस जॉईन करतो. मला काय खरं वाटत नाही त्याच. म्हणजे बघ ना त्याच्याकडे पुस्तकच रेडी आहे कारणांच दरवेळेला नवीन कारण. पण आपला मिहिर बघ रोज न चुकता ऑफिस मध्ये येतो की नाही. आज कुठे होता? रोजच्या रोज न चुकता येणारा तुझा मिहिर आज कुठे होता? ऑफिसच्या काम म्हणजे काम झालं असेल ना त्याच म्हणून गेला. हो कोणतं काम? लँड नाही त्याला कपडे घ्यायचे होते नवीन. मित्राचं लग्न आहे ना आणि नवीन कपडे पाहिजे बोलून डोकं फिरवू नको. माझ वाट चुकलेला माणूस तुझ्या द्वारी येतो आणि तू त्याला योग्य मार्ग दाखवतोस. पण माझ्या बाबतीत तर कुठली वाट निवडावी हीच मोठी समस्या आहे. इथे एक माणूस माझ्यावर बेस्त लावून बसलाय आणि मला त्याच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाहीये. आणि तिथे शैलजाला सामोर जाण्याचं धाडस होत नाही. एकीकडे माझे आदर्श आणि दुसरीकडे माझा भूतकाळ. शैलजाने मला बघितल्यावर तिला काय वाटेल? तिला किती त्रास होईल ही भीती. कुठल्या वळणावर आणून ठेवलं असेल पांडुरंग. आता तूच योग्य मार्ग दाखव. तूच वाट दाखव पांडुरंग. विणा उर्मिला तू तुझ्या सख्या बहिणीसारखं जपतेस. तिचे सगळे लाड करतेस. तिची सगळी कामं करतेस. अगं तुझ्या मनाविरुद्ध तू तिच्यासाठी खोटं सुद्धा बोललीस आणि ती तरी आज असं वागली
शिकाग मला एक गोष्ट तर अजूनही समजली नाहीये. कोणती? म्हणजे सकाळी जो कोणी मुलगा मला भेटायला आला होता कोण होता तो? कारण तुला तर माहितीच आहे मी कोणत्याच मुलांशी नाही बोलत. नाही नाही वीणा, मला असं वाटतंय की मामी त्याला ना काहीतरी गैरसमज झाला. नाही, गैरसमज वगैरे नाही झालेला. किंवा मग तुला तेवढा पुरता गप्प करण्यासाठी ती असं करत असे. वीणा यार ऐक ना, तू फार मनाला नको लावून घेऊ. शिका असं कसं बोलतेस मनाला नको लावून घेऊ? तिने किती चुकीचे आरोप केलेत माझ्यावर आणि हे सगळं ती बाबांसमोर बोलली तर त्यांना किती त्रास होईल, आमच्या घरातलं वातावरण बिघडेल. वीणा अगं मला माहितीये ग, मामी त्याने जे काही आरोप केलेत ना ते सगळे बिनबुडाचे. शिका मला काय वाटतं माहितीये? काय? मी एकदा शांतपणे बोलून बघते मामी आत्याशी, म्हणजे जर तिचा खरंच गैरसमज झाला असेल ना तर तो दूर होईल. नाही वीणा, मला असं वाटतं तूच आज बाबांना ना हे सगळं सांगून टाक. कस? वीणा अगं बाबांचा खूप विश्वास आहे तुझ्यावर आणि आता तेच या गोष्टीचा निकाल लावतील. नाही चिका, त्यांना जर हे सगळं कळलं ना तर खूप त्रास होईल. वीणा अगं हे सगळं त्यांना तुझ्याकडून कळलं ना तर त्यांना काही क्षणापुरता त्रास होईल, पण जर मामी त्याकडून समजलं ना तर फक्त विचार कर त्यांच्या मनाला किती त्रास होईल. वीणा मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं, तू आज बाबांना सगळं सांगणारस. वीणा मला तुझ्याकडून प्रॉमिस हवंय. वीणा, प्रत्येक बिझनेसमॅनला वेळेची किंमत असते आणि ती मलाही आहे. माझ्या आणि तन्वीच्या लग्नाचा विषय काढून मी तुमचा आणि माझा वेळ वाया घालवतोय. पण जाण्याच्या आधी एक गोष्ट नक्की सांगेन सर, एक बिझनेसमॅन म्हणून तुम्ही कितीही मोठे असाल आहात पण एक बाप म्हणून तुम्ही काय आहात हे फक्त तुमची मुलगीच तुम्हाला सांगू शकते. आणि आत्ता तरी मला तिच्या डोळ्यात तुमच्याबद्दल फक्त अनादर दिसतोय. मीर थांब. अरे काका, ऍक्च्युली अत्तूचा कॉल आला होता. काय? ती म्हणाली की उद्या काहीतरी लँड डील आहे तर ती बाहेर जाणार आहे आणि तिचं म्हणणं की मी पण तिथे जावं. तुझा की काय काम असतं तुम्ही? म्हणजे तू कामासाठी तिच्याबरोबर बाहेर गेलास तर बरं वाटेल ना तिथे. नाही पण प्रॉब्लेम असा आहे की माझी ऑलरेडी एक कमिटमेंट आहे उद्या. हो का? ते कर ना कम्प्लीट, काय प्रॉब्लेम आहे? अत्तू तुला वाईट वाटेल ना? काय नाही वाटत. कसं उद्याची मीटिंग फार महत्वाची नाही आहे आणि तुझी अत्तू बरोबर कमिटमेंट काय आहे? तू नवीन वर्षात ऑफिस जॉईन करणार आहेस त्यामुळे तू तुझी आत्ताची कमिटमेंट कम्प्लीट करूच शकतोस आणि तुझा काही निरोप असेल ना तो मी देतो ना शैलजाला. तुझा प्रभास मी आहे ना. अरे मी बोलतो तुझ्या आत्तूशी. नक्की काय माझ्यावर विश्वास नाहीये का तुझा? गाडी गाडी नाहीये त्याची, नसेल आला असतो. प्रभासची काळजी वाटते शैलेशा मला. म्हणजे तो म्हणलाय खरं की नवीन वर्षापासून मी ऑफिस जॉईन करतो, मला काय खरं वाटत नाही त्याच. म्हणजे बघ ना, त्याच्याकडे पुस्तकच रेडी आहे कारणांच, दरवेळेला नवीन कारण. पण आपला मिहिर बघ, रोज न चुकता ऑफिसमध्ये येतो की नाही. आज कुठे होता? रोजच्या रोज न चुकता येणारा तुझा मिहिर आज कुठे होता? ते ऑफिसच्या काम, म्हणजे काम झालं असेल ना त्याचं म्हणून गेला. हो कोणतं काम? लँड डील.
त्याला कपडे घ्यायचे होते नवीन, म्हणजे मित्राचं लग्न आहे ना आणि नवीन कपडे पाहिजे घाण दिसते का ते? बास शैलेश बास, उगाच नॉनसेन्स काहीतरी बोलून डोकं फिरवू नको माझं. वाट चुकलेला माणूस तुझ्या द्वारी येतो आणि तू त्याला योग्य मार्ग दाखवतोस, पण माझ्या बाबतीत तर कुठली वाट निवडावी हीच मोठी समस्या आहे. इथे एक माणूस माझ्यावर बेस्त लावून बसलाय आणि मला त्याच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाहीये. आणि तिथे शैलाजाला सामोर जाण्याचं धाडस होत नाही. एकीकडे माझे आदर्श आणि दुसरीकडे माझा भूतकाळ. शैलाजाने मला बघितल्यावर तिला काय वाटेल, तिला किती त्रास होईल ही भीती. कुठल्या वळणावर आणून ठेवलं असेल पांडुरंग. आता तूच योग्य मार्ग दाखव, तूच वाट दाखव पांडुरंग. उर्मिला तू तुझ्या सख्या बहिणीसारखं जपतेस, तिचे सगळे लाड करतेस, तिची सगळी कामं करतेस. अगं तुझ्या मनाविरुद्ध तू तिच्यासाठी खोटं सुद्धा बोललीयस आणि ती तरी आज असं वागली. चिका ग, मला एक गोष्ट तर अजूनही समजली नाहीये. कोणती? म्हणजे सकाळी जो कोणी मुलगा मला भेटायला आला होता कोण होता तो? कारण तुला तर माहितीच आहे मी कोणत्याच मुलांशी नाही बोलत. नाही नाही विणा, मला असं वाटतंय की मामी त्याला ना काहीतरी गैरसमज झाला. नाही, गैरसमज वगैरे नाही झालेला. किंवा मग तुला तेवढा पुरत गप्प करण्यासाठी ती असं करत असे. विणा यार ऐक ना, तू फार मनाला नको लावून घेऊ. शिका असं कसं बोलतेस मनाला नको लावून घेऊ? तिने किती चुकीचे आरोप केलेत माझ्यावर आणि हे सगळं ती बाबांसमोर बोलली तर त्यांना किती त्रास होईल, आमच्या घरातलं वातावरण बिघडेल. म्हणा ग, मला माहितीये ग, मामी त्याने जे काही आरोप केलेत ना ते सगळे बिनबुडाचे. चिका मला काय वाटतं माहितीये? काय? मी एकदा शांतपणे बोलून बघते मामी आत्याशी, म्हणजे जर तिचा खरंच गैरसमज झाला असेल ना तर तो दूर होईल. नाही वेळ, मला असं वाटतं तूच आज बाबांना ना हे सगळं सांगून टाक. कस? म्हणा ग, बाबांचा खूप विश्वास आहे तुझ्यावर आणि आता तेच या गोष्टीचा निकाल लावतील. नाही चिका, त्यांना जर हे सगळं कळलं ना तर खूप त्रास होईल. मीणा ग, हे सगळं त्यांना तुझ्याकडून कळलं ना तर त्यांना काही क्षणापुरता त्रास होईल, पण जर मामी त्याकडून समजलं ना तर फक्त विचार कर त्यांच्या मनाला किती त्रास होईल. मीणा, मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं. तू आज बाबांना सगळं सांगणारस. विणा, मला तुझ्याकडून प्रॉमिस हवंय. विणा.